भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती संघटनेच्या वतीने अक्कलकोट इथं विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. समाजात फोफावलेला भ्रष्टाचार समूळ नष्ट व्हावा केवळ या उद्देशानं स्थापन करण्यात आलेल्या या संघटनेनं केवळ सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं उजेडात आणून सर्वसामान्यांना न्याय दिला. आज संघटनेच्या वतीनं अक्कलकोट शहरातील विविध ठिकाणी संघटनेच्या शाखेचं तसंच पाणपोईचं उद्घाटन तथा वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष नितीन जगताप यांनी संघटनेच्या कार्याची माहिती दिली तर संघटनेनं दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणानं सांभाळणार असल्याचं तालुकाध्यक्ष रजाक सय्यद यांनी सांगितलं. भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती संघटनेचे आज जे आमचे संस्थापक अध्यक्ष नितीनदादा जगताप यांनी जे माझ्यावर जे नूतन जिल्हाध्यक्ष सोलापूरची जे निवड केली आहे आणि जे माझ्या त्याबद्दल त्यांचे मला अभिनंदन धन्यवाद देतो. आणि जे गोरगरिबांचे सोलापूर जिल्ह्यातील कुठलंही काम असो यावेळी या कार्यक्रमाला छाया किवळे, वैशाली जाधव, सद्दाम शेरीकर, नितीन कटारे, बंटी राठोड, अशफाक मुल्ला, संदीप मडिखांबे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, सभासद, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.